स्पर्धागुरू या माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून 2020 मधील महत्त्वाच्या चालूघडामोडीवरती आधारित करंट अफेअर्स बुलेटिन ही एक नवीन मालिका। या मालिकेचा आज चौथा भाग आणि या चौथ्या भागामध्ये आज आपण 21 जानेवारी 2020 ते 31 जानेवारी 2020 या कालावधीमधील आगामी सर्व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीनं अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण अशा घडामोडींवरती आज आपण नजर टाकणार आहोत आणि या घडामोडींविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी सागर घालमे माझ्या स्पर्धागुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। चॅनलला प्रथमतः व्हिजिट करत असाल किंवा चॅनल सबस्क्राईब करा नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि पुढील नवनवीन व्हिडिओंच्या नोटिफिकेशन्स मिळविण्यासाठी बेल आयकॉनवरती टॅप करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया जानेवारी 2020 मधील महत्त्वाच्या घडामोडी। भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी जगत प्रकाश नड्डा यांची नियुक्ती झालेली आहे। जगत प्रकाश नड्डा उर्फ जेपी नड्डा हे यापूर्वीच्या मोदी सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं होतं। एच के फिरोदिया विज्ञानरत्न पुरस्कार विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी दिला जातो। हा पुरस्कार इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर के सिवान यांना नुकताच जाहीर झालेला आहे। डॉक्टर के सिवान यांचं जे कार्य आहे ते म्हणजे एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करणं, चांद्रयान 2 आणि भविष्यातील गगनयान या मोहिमात त्यांचं उल्लेखनीय कार्य आणि भूमिका आहे। ज्या पद्धतीने आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन या उपाधीनं ओळखतो, त्याच पद्धतीनं डॉक्टर के सिवान यांना रॉकेट मॅन म्हणून ओळखलं जातं। एच के फिरोदिया विज्ञान भूषण पुरस्कार कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्चचे महासंचालक डॉक्टर शेखर मांडे यांना जाहीर झालेला आहे। डॉक्टर शेखर मांडे यांनी एक्स रे क्रिस्टलोग्राफी संदर्भातील संशोधनासाठी विख्यात प्रोटीनची रचना आणि कार्य कम्प्युटेशनल बायोलॉजी यामध्ये त्यांची विशेष कार्य झालेलं आहे। या पुरस्काराचं वितरण 7 फेब्रुवारी 2020 रोजी बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी होणार आहे। आंध्र प्रदेशसाठी 3 राजधान्यांचा प्रस्ताव आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री श्री YS जगनमोहन रेड्डी यांनी ठेवलेला आहे, त्यांची ही संकल्पना आहे। राज्याची उत्तर किनारपट्टी, दक्षिण किनारपट्टी आणि रायलसीमा या तीनही भागांचा समान विकास व्हावा या उद्देशानं राजधानीचे त्रिभाजन करण्याचा हा प्रस्ताव आहे। प्रशासकीय किंवा कार्यकारी राजधानी, न्यायिक राजधानी आणि कायदेविषयक राजधानी अशा 3 प्रकारच्या राजधान्या असणार आहेत। यासाठी अनुक्रमे अमरावती, कर्नूल आणि विशाखापट्टणम या 3 शहरांची निवड करण्यात आलेली आहे। प्रस्तावानुसार मुख्यमंत्री कार्यालय, राजभवन, सचिवालय याच्यासह बहुतांश प्रशासकीय कार्यालये विशाखापट्टणम येथे हलविण्यात येतील। उच्च न्यायालय कर्नूल येथे हलविण्यात येईल। अमरावती केवळ कायदेविषयक राजधानी राहील। अधिवेशनाच्या वेळी राज्य विधानसभेच्या बैठका अमरावतीमध्ये होतील। आंध्र प्रदेशचं विकेंद्रीकरण आणि समावेशक विकास विधेयक 2020 हे राज्याचं विविध क्षेत्रात वर्गीकरण करणे आणि क्षेत्रीय योजना विकास महामंडळे नेमणे या उद्देशानं मांडण्यात आलेलं होतं। ऑक्सफॅम या संस्थेचा अहवाल नुकताच आलाय। या अहवालानुसार भारतातील 63 श्रीमंतांकडे अर्थसंकल्पापेक्षाही अधिक धन असल्याचं नमूद केलंय। 2018-19 मध्ये देशाचा अर्थसंकल्प होता 24,42,200 कोटींचा आणि याच्याही एवढी संपत्ती देशातील फक्त 63 श्रीमंत व्यक्तींकडे आहे। भारतातील 1% धनिकांकडे देशाच्या 70% लोकसंख्येच्या एकूण संपत्तीच्या 64% संपत्ती आहे आणि 67 कोटी भारतीय देशाच्या सर्वात गरीब लोकसंख्येचा हिस्सा असून गेल्या वर्षभरात त्यांच्या संपत्तीमध्ये केवळ 1% वाढ झाली आहे। म्हणजे एका बाजूला 1% लोकांकडं देशातील एकूण 70% लोकसंख्येकडे जेवढी संपत्ती आहे त्याच्या 64% संपत्ती आणि दुसऱ्या बाजूला 67 कोटी भारतीयांकडे फक्त देशातील जे काही त्यांची एकूण वर्षभरामध्ये संपत्ती आहे त्यामध्ये फक्त 1% वाढ झालेली आहे। ग्रामीण भारतातील मजुराला वस्त्रोद्योगातील कंपनीच्या CEO इतकं वेतन प्राप्त करण्यासाठी 941 वर्ष लागण्याची शक्यता आहे असं अहवालात म्हटलंय। ऑक्सफेमच्या टाइम टू केअर या अहवालात नमूद केल्याप्रमाणे महिला एका दिवसात 3.26 अब्ज तासांचे काम कोणत्याही मोबदल्याच्या अपेक्षेविना करतात। एका महिला कर्मचाऱ्याला टेक्नॉलॉजी कंपनीच्या CEO एवढी कमाई करण्यासाठी 22,277 वर्ष लागण्याची शक्यता आहे असं ऑक्सफॅमच्या अहवालात म्हटलंय। एक CEO सेकंदाला 106 रुपयापेक्षाही अधिक उत्पन्न मिळवतात। पुढील महत्वाची गोष्ट,
राष्ट्रीय शौर्य पुरस्कार 2019 याची ही याच दरम्यान घोषणा झालेली आहे, वितरणही झालंय. 12 राज्यातील 10 मुली आणि 22 मुले अशा एकूण 22 बालवीरांना हा पुरस्कार घोषित झालाय. यामध्ये मित्रांनो 16 वर्षाखालील शूरवीर बालकांचा हा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. यामध्ये राष्ट्रीय वीरता पुरस्कार महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील आकाश खिल्लारे आणि मुंबईची झेन सदावर्ते या दोघांना जाहीर झालाय. भारत पुरस्कार हा केरळमधील आदित्य के या मुलाला जाहीर झालाय. त्यानं नेपाळवरून भारताकडे येणारी जी बस होती त्यामध्ये भारतीय पर्यटक होते, अचानक बसला आग लागली, ड्रायव्हरनं उडी मारून पळून गेला. अशा अवस्थेत संकटकालीन खिडकी उघडून त्याने या लोकांना सुखरूप बाहेर काढलं आणि त्या शौर्यासाठी त्याला हा शौर्य पुरस्कार जाहीर झालेला आहे. मार्कंडेय पुरस्कार उत्तराखंड मधील राखी, ध्रुव पुरस्कार ओडिशामधील पूर्णिमा गिरी आणि सबिता गिरी या दोघा बहिणींना जाहीर झालाय. त्यानंतर अभिमन्यू पुरस्कार हा राष्ट्रीय शौर्य पुरस्कार 2019 मधील जे काही 22 मुलांना पुरस्कार मिळाला आहे त्यामधील एकमेव मोहम्मद मुशीन इसी हा जो काही मुलगा आहे याला मरणोत्तर हा राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर झालेला आहे. अभिमन्यू पुरस्कार या पुरस्काराचं नाव. प्रल्हाद पुरस्कार श्रीमती बद्रा या मुलीला हा जाहीर झालाय. श्रावण पुरस्कार जम्मू आणि काश्मीर मधील सरताज मोईउद्दीन मुघल याला जाहीर झालाय. भारतीय बाल कल्याण परिषद हे सर्व पुरस्कार देत असतं आणि या पुरस्कारांचं वितरण हे दिल्लीमध्ये होतं राष्ट्रपती भवनामध्ये. यंदा याचं जे वितरण आहे ते 22 जानेवारीला महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झालं आहे. जनरली या पुरस्कारांचं वितरण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होत असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं या हे जे काही शूरवीर बालक आहेत 16 वर्षातील यांना 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या संचलनादरम्यान यांच्या हत्तीवरून सुद्धा मिरवणूक काढली जाते. बालशक्ती पुरस्कार यंदा जे सुरू झाले आहेत प्रधानमंत्री बालशक्ती पुरस्कार, देवेश भैया या जळगावमधील मुलाला हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. राज्यातील शाळांमध्ये पर्यावरणाची शपथ दिली गेलेली आहे राज्य सरकारकडून, ती 22 जानेवारी रोजी. मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे ही शपथ विद्यार्थ्यांना देणार होते. राज्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या शाळांमध्ये पर्यावरण संरक्षणाची शपथ दिली जाणार ते कार्यक्रमही झालेला आहे. ही जी काही शपथ होती त्याचे लेखक आहेत पद्मश्री डॉक्टर शरद काळे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि शालेय शिक्षण विभाग यांच्या सहकार्यानं ही पर्यावरणाची शपथ सर्व शाळांमध्ये दिली जाणार आहे आणि दिली गेलेली आहे. त्यानंतर वॉटर बेल उपक्रम हा शाळेतील विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे. शाळेच्या वेळेमध्ये 3 वेळा बेल दिली जाणार आणि बेल दिल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी कंपल्सरी पाणी प्यायचं आहे. का प्यायचंय तर मुलांच्या शरीरात पाण्याची कमतरता असल्यानं शासनानं हा उपक्रम सुरू केलेला आहे. केरळ आणि तेलंगणा या राज्यात यापूर्वीपासून हा उपक्रम चालू आहे. आता महाराष्ट्र वॉटर बेल उपक्रम सुरू करणारं तिसरं राज्य ठरलं आहे. ज्येष्ठ शास्त्रीय गायिका ज्यांना गानहिरा म्हणून ओळखलं जायचं अशा डॉक्टर भारती वैशंपायन यांचं निधन झालेलं आहे. जयपूर अत्रौली घराण्याशी त्या संबंधित गायिका होत्या. गंधर्व महाविद्यालयाकडून त्यांना डॉक्टरेट ही पदवी मिळालेली आहे आणि SNDT कडून त्यांना गानहिरा या उपाधीनं बहुमान त्यांना दिलेला आहे, सन्मानित करण्यात आलेला आहे. संगीत शारदा, मानापमान, स्वयंवर या नाटकाचं त्यांनी दिग्दर्शन केलं होतं. अमेरिकी नागरिकत्वात वाढ झालेली आहे. अमेरिकेचे सर्वाधिक नागरिकत्व मिळविणारे देश 30 सप्टेंबर 2019 जो रिपोर्ट आहे तो आता नुकताच समोर येतोय आणि यानुसार पाहूया नेमकं कोणत्या देशाला सर्वात जास्त नागरिकत्व मिळालंय. मेक्सिकोनं पहिला नंबर मिळवलाय, 2 नंबर भारतीय नागरिकांना अमेरिकेचं नागरिकत्व मिळालंय आणि 3रा क्रमांक आहे चीनचा. ग्रीन कार्ड जे अमेरिकन नागरिकत्व मिळविण्यासाठी ग्रीन कार्ड गरजेचं असतं, या ग्रीन कार्डसाठी ज्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणावरती अर्ज केलेला आहे त्या प्रतीक्षा यादीमध्ये कोणत्या देशातील सर्वात जास्त लोक आहेत तर मेक्सिको, 2 नंबरला क्युबा, 3 नंबर चीन आणि 4 नंबरला भारत. नेपाळचे पंतप्रधान KP शर्मा ओली आहेत. प्रधानमंत्री मोदी आणि नेपाळचे प्रधानमंत्री शर्मा ओली यांनी दुसऱ्या चेकपोस्टचं उद्घाटन नुकतंच केलं आहे. भारत नेपाळ सीमेवरील जोगबनी विराटनगर येथे दुसऱ्या सर्वसमावेशक चेकपोस्टचं उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दोन्ही नेत्यांनी केलं आहे. 140 कोटी रुपये खर्च करून 260 एकर क्षेत्रावरील या चेकपोस्टवर रोज सुमारे 500 ट्रक ये जा करू शकतात. व्यापार वृद्धीसह लोकांमध्ये संपर्क वाढविण्यासाठी या चेकपोस्टचा उपयोग केला जाणार आहे. दोन्ही देशांदरम्यान सीमेवरील पहिलं चेकपोस्ट 2018 साली सुरू करण्यात आलं आणि ते ठिकाण आहे रक्सोल वीरगंज.
नेपाळमध्ये 2015 साली आलेल्या विध्वंसक भूकंपानंतर भारत गोरखा आणि नुवाकोट जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त लोकांसाठी 50,000 घरे बांधत आहे. त्यापैकी मोठ्या प्रमाणात काम होत आलेलं आहे. होडाफोनची एम पेसा ही सेवा होडाफोननं बंद केलेली आहे. बेरोजगारी वाढणार, बेरोजगारीशी संबंधित संयुक्त राष्ट्र अहवाल नुकता जाहीर झालेला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटना म्हणजे ILO इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन या संघटनेचा द वर्ल्ड एम्प्लॉयमेंट अँड सोशल आउटलुक ट्रेंड्स 2020 हा अहवाल 20 जानेवारी 2020 रोजी नुकता जाहीर झालेला आहे. ILO ही संयुक्त राष्ट्रांची एक अधिकृत संघटना आहे. ILOचे महासंचालक आहेत गाय रायडर आणि या संघटनेचं प्रमुख कार्य आहे आंतरराष्ट्रीय कामगार मानकांची स्थापना करून साजेशा रोजगारास चालना देणं आणि सामाजिक न्याय वाढविणं. अहवाल काय सांगतो? मागील 9 वर्ष जागतिक बेरोजगारीचे प्रमाण बहुतांश स्थिर आहे. यंदा जागतिक बेरोजगारी 25 लाखांनी वाढणार असल्याचा अंदाज आहे. विकसनशील देशांमध्ये 2020-21 मध्ये बेरोजगारी प्रचंड वाढणार आहे आणि भारत हा सुद्धा विकसनशील देशांमध्येच येतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं महत्त्वाचे जे काही विषय आहेत त्यांची आपण माहिती जाणून घेतलेली आहे. हे जे काही आजच्या व्हिडिओमधील आपण अनेक महत्त्वाच्या घडामोडी पाहिल्यात त्यावरती नक्की 100% आगामी सर्व स्पर्धांमध्ये प्रश्न वेगवेगळ्या घडामोडींमध्ये विचारले जाऊ शकतात. आणि चालू घडामोडी असा विषय आहे ज्यामध्ये आपण नियमितपणानं अद्ययावत असणं आवश्यक आहे आणि करंट अफेअर्स बुलेटिनच्या माध्यमातून अद्ययावत ठेवण्याचं काम मी तुम्हाला सतत करतोय. नवीन नवीन माहिती स्पर्धागुरु या चॅनलच्या माध्यमातून देतोय. आपण हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपला आभारी आहे. मात्र मित्रांनो, हा जे काही वेगवेगळे व्हिडिओ आहेत ते आवर्जून व्हिजिट करत चला, इतरही तुमच्या मित्रांना पाठवत चला. आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आपल्या एका लाईकमुळे नवीन नवीन व्हिडिओ तयार करण्याची प्रेरणा मला मिळते. कमेंट्स करा, इतरही मित्रांना शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी पाहत राहा आपला आवडता चॅनल स्पर्धागुरु. धन्यवाद.